अपर्णा प्रकाश कारखानीस, वय 73, विषय आहे सावरकर, स्वतंत्रता देवीचे उपासक। स्वतंत्रता देवीचे उपासक म्हणून सावंतवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ज्वालाक्षराने लिहावे लागेल। हा हो 1883 ते 1966 पर्यंत धगधगत होता। या होमात अथक परिश्रम, मरणप्राय भोगलेल्या यातना आणि भयंकर शिक्षा यांच्या संविधा त्यांनी त्याच्यामध्ये टाकल्या आणि त्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये सावरकर कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे। सावरकर पक्के देशभक्त होते। स्वातंत्र्याची बाळ कडू त्यांना त्यांच्या मातोश्री पासून मिळाले। दुर्गादेवीचे ते भक्त होते। दुर्गेचा कृपा हस्त त्यांच्या डोक्यावर होता आणि म्हणूनच या देवी सर्व भूतेषु हा देवीच्या मंत्राचा त्यांच्या आयुष्यावर प्रभाव झाला होता। चाफेकरांना फाशीची शिक्षा झाली तेव्हा वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी फटका रचला। कार्यकर्ता अपुरे पडला झुंजत, खंत नको पुढे कार्य चालवू, मारून तुमच्या पराक्रमाचे धडे। आणि तसेच त्यांनी त्यांच्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की सशस्त्र क्रांतिकारचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन, अशी शपथ घेतली आणि त्यांनी ती पाळली। मातृभूमीबद्दलची त्यांची कळकळ त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्णपणे भिनलेली होती। भारत मातेची परकीयांच्या हातातून स्वतंत्रता सुटका करणे हे आणि हेच एकमेव आयुष्याचे ध्येय होते। त्यांचे विचार प्रखर होते। प्रवाहाच्या विरोधात जाऊन कुठची गोष्ट करण्याची त्यांच्यामध्ये ताकद होती। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत ही श्रद्धा त्यांनी मोडून काढली। गाय हा एक उपयुक्त प्राणी आहे, गायीला देवता मानल्यामुळे याचा फायदा मोंगलांनी घेतला आणि शिवाजी महाराज कित्येक लढाया हरले। वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी क्रांतिकारक तरुणांची संघटना तयार केली। त्यांना व्यायामाचे, पोहण्याचे, शस्त्र चालवण्याचे धडे देऊन मायभूमीच्या स्वातंत्र्याकरता तयार केले। त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः योगा आणि प्राणायाम करून त्यांचे शरीर काटक बनवले आणि म्हणूनच साखळदंडी बेड्या, हातकड्या, कोथुक काम करणे, तेल घाण्यावर तेल काढणे अशी कष्टकारी कामं ते करू शकले। मॅझिनीचे आत्मचरित्र, 57चे स्वातंत्र्य समर, बाजीप्रभू आणि तानाजी यांच्या पोवाड्यातून त्यांनी क्रांतिकारक लोकांना स्फूर्तीचे धडे दिले। खरं पाहता सावरकर पूर्णपणे समजण्याकरता प्रत्येकानी अंदमानला भेट देऊन सेल्युलर जेलला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच त्यांच्या कार्याची त्यांच्या मेहनतीची कल्पना येते। सध्या लॉकडाऊन मध्ये आपण इतके बाहेर जात आहेत ते म्हणून कंटाळलो आणि कित्येक वर्ष त्यांनी त्या अंधाऱ्या कोठडीत एकांतवासामध्ये कसे दिवस काढले असतील। तर मनामध्ये विचार येतो की फक्त एकच आणि एकच आयुष्याचं ध्येय होते की मातृभूमीला स्वतंत्र करणे आणि ते त्यांनी पुरे केले। शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर होता। टिळकांना त्यांनी आपले गुरु मानले होते। टिळकांच्या हातून विदेशी कापडांची होळी त्यांनी ब्रिटिश कॉलेजच्या समोर पेटवली, पण टिळकांनी सांगितलं होतं की होळीची राख म्हणजे पूर्ण जळेपर्यंत हलायचं नाही, ते त्यांनी तंतोतंत पाळलं। येरवड्याच्या तुरुंगातून त्यांची जेव्हा सुटका झाली तेव्हा कार्यालयीन देशबांधव म्हणाले, रामाप्रमाणे तुम्ही 14 वर्षे वनवास भोगला, धन्य झालो, देशाला आनंद झाला। तेव्हा सावरकर म्हणाले, माझी तुलना रामाशी करू नका। रामाने रावणाचा वध करून सीतेला त्याच्या ह्याच्यातून मुक्त केले, पण ब्रिटिशांची सत्ता नष्ट करण्याचे कार्य माझ्या हातून अजून पुरे झाले नाही। देशभक्ती आणि दूरदृष्टी त्यांच्या नसानसामध्ये भिनलेली होती। देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून काही सूचना केल्या। ते म्हणाले, देशाचे हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी दोन शकलं झाली ती तुम्ही टाळू शकला नाही, पण त्यांना जो काय द्यायचा असेल तो भाग आत्ताच देऊन टाका आणि आपल्या देशाच्या सीमा पक्क्या आणि कणखर करा।
सावरकरांचे हे विचार जर अंमलात आणले असते तर आता पाकिस्तान आणि चीन आपल्याला ते सीमेरेषेवरून आक्रमण करून त्रास देत आहेत हे नक्कीच टळले असते. दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं की अंदमान आणि निकोबार ही हिंदुस्तानच्या पूर्व किनाऱ्यावरची दोन दारं आहेत. ही हिंदुस्तानच्या सत्तेखाली जर आली तर तिथे वैमानिक आणि सामुद्रिक दर्जा प्राप्त होऊन तिथे नेहमीच नौदलाचा पहारा राहील आणि विदेशी आक्रमण झाले तर त्यांचा पहिला धक्का त्यांना अंदमानच्या अंगणात मारता येईल. आज अणुकेंद्र आहे तिथे आणि काही वर्षांनी का म्हणा पण त्यांचा जो विचार होते ते प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरले. आयुष्यभर ऐन तरुणपणीमध्ये तरुणपणामध्ये इतके वर्ष वनवास भोगला यातना सोसल्या त्यांनी पण वाईट इतकंच वाटतं की सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला नाही. लास्ट पण नॉट द लिस्ट झाले बहु होतीलही बहु परंतु या समहात अशा या देशभक्त महान स्वातंत्र्योद्ध्यास माझे शतशत प्रणाम. धन्यवाद.